नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक आहे आणि राणे हे भाजपाचे सहयोगी खासदार आहेत. असं असताना नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या मुलाला म्हणजेच निलेश राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून उमेदवार म्हणून जाहीर केला आहे. मात्र निलेश राणे यांनी निवडणूक लढवू नये म्हणून भाजप नेतृत्वाकडून दबाव येत असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र नारायण राणे यावर म्हणाले की माझ्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही आणि मी पूर्ण विचार करून निलेश राणे यांना मी उमेदवारी दिली आहे आणि काहीही झालं तरी निलेश राणे निवडणूक लढवणार, मागे घेणं हे माझं पिंड नाही आणि भाजपाचा कोणताही नेता माझ्याशी बोललेला नाही. 29 तारखेला फॉर्म भरणार आहे असंही नारायण राणे यांनी एमकेएन न्यूजशी बोलताना स्पष्ट केलंय. मी तुमच्याकडून ही बातमी ऐकतोय. आज लोकसत्तात आलेले हे वृत्त आहे त्यानंतर तुमच्या तोंडून ऐकतोय. मला हा विषय माहीत नाही. माझ्यावर दबाव